निवडणूक निकालानंतर मनोज जरांगे देवदर्शन दौरा करणार, तुळजाभवानी आणि विठुरायाचं दर्शन घेणार, मराठा आरक्षणावर काय बोलणार याची उत्सुकता. बुलढाण्यातल्या धाड गावात फटाके फोडण्यावरून दोन गटात राडा, 15 जण अटकेत, गावात जमावबंदी लागू, परिस्थिती नियंत्रणात. पाच डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता आझाद मैदानात नव्या सरकारचा शपथविधी, चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा, पंतप्रधान मोदीही उपस्थित राहणार. राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांसह 2 उपमुख्यमंत्री शपथबद्ध होणार, अजित पवारांकडून स्पष्ट, तर गृहमंत्री पदासंदर्भात निर्णय मुख्यमंत्री घेतील, अजित पवारांची माहिती. दरेगावात काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याची माहिती, बहुमत मिळूनही लोक राजभवनाला जाण्याऐवजी अमावास्येच्या दिवशी गावाला का जातात, उद्धव ठाकरेंचा टोला. विधानसभेची मुदत संपल्यानंतरही अजून राष्ट्रपती राजवट लागू केली का नाही, उद्धव ठाकरेंचा सवाल, एवढं बहुमत मिळूनही आनंदोत्सव का नाही, महायुतीला टोला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदारांची आज मुंबईमध्ये बैठक, गटनेता, विधिमंडळ पक्षनेता आणि मुख्य प्रतोद यांची निवड होण्याची शक्यता. एकमतानं का होईना पण जिंकेन हा विश्वास होता, देशातील सर्वात तरुण आमदार रोहित पाटील यांचं माझा कट्ट्यावर वक्तव्य, विधानसभा निवडणुकीतल्या संघर्षाचा पट उलगडला. तांत्रिक कामांसाठी मुंबई लोकलच्या मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक, ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन अनेक लोकल सेवा रद्द. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.